भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. याअंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व कुष्ठरुग्णांना दरमहा 4,000 रुपये अनुदान सुरू करण्यात आले. त्याचबरोबर ॲडव्होकेट वृषाली वाघमारे या देखील कुष्ठरुग्णांसाठी चांगलं काम करत आहेत, त्यामुळे कुष्ठरुग्णांच्या वतीनं ॲडव्होकेट वृषाली वाघमारे आणि ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. तसंच कुष्ठरुग्णांसोबत मनोज भुजबळ यांचा वाढदिवस हा सोमवारी आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, यतीन पाटील, गणेश वसाहत सचिव अशोक आंबेकर, अनुसूचित जाती मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात, शैला आंबेकर, नंदा टापरे, ज्योती गुप्ता, जरीना शेख, सोनाली महाडी, अर्जुन ठाकूर, ज्ञानेश्वर खोलंगडे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि कुष्ठरुग्ण बांधव उपस्थित होते. आज या ठिकाणी ॲडव्होकेट मनोजी भुजबळ साहेब यांचा वाढदिवस, त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज जो हा कार्यक्रम आपण जे आयोजन केलेला आहे, खरंच आज आम्ही काहीतरी सेवा आमच्याकडून घडली आणि त्याचं फळ की आज तुम्ही आमचं सत्कार करताय, सन्मान करताय, हे आमचं भाग्य आहे की आज नगरसेवक झाल्यापासून आमच्या हातून सेवा घडतायत. सगळ्याच ठिकाणी आम्ही नगरसेवक असतील, सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कामं करतो. पण ज्या वेळेला समोर येऊन व्यक्ती आमचं ज्या वेळेला कौतुक करतात, त्यावेळेलाच खरं आपली सेवा घडली असं आम्हाला वाटतं आणि आपण भरभरून आमचं कौतुक करताय, हेच आमचं भाग्य आहे असं मी समजते. आज कुष्ठरुग्णांसाठी आपण ह्या वसाहतीमध्ये ज्या काही नगरसेवक निधीतून आपण ज्या काही लाईटी लावल्या, इथे शौचालयाची सोय नव्हती, ती आपण या माध्यमातून आमच्या नगरसेवक निधीतून ते करून घेतलेली आहे. या ठिकाणी पूर्वी स्वच्छता व्हायची नाही तर ती कशी होईल हे प्रामुख्याने आम्ही लक्ष दिलं. त्याचप्रमाणे जो भत्ता कुष्ठरुग्णांना जो भत्ता व्हायला पाहिजे तो ॲडव्होकेट मनोजी भुजबळ साहेब यांनी खूप प्रयत्न केले आणि 2,500 सुरुवातीला तो भत्ता चालू झाला आणि नंतर 4,000 हा भत्ता वाढला. तो अजून कसा वाढेल ह्याच्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली पहिली महापालिका आहे की 4,000 भत्ता आपण महापालिकेच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांना आपण देतो. आणि हे करत असताना ह्या पुढे आपणासाठी राहण्यासाठी उत्तम सोय कशी होईल ह्यासाठी आमचं प्रथम लक्ष असणार आहे. येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्याच्यामध्ये जे ग्राउंड फ्लोअरला घरं असतील ती मागेच आम्ही सांगितलेलं आहे की आयुक्तांना प्रस्ताव दिलेला आहे की त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअर असतील ते पूर्ण कुष्ठरुग्णांना आणि दिव्यांग बांधवांना देण्यात यावं, म्हणजे त्यांची सोय होईल आणि चांगल्या वसाहती ह्या कुष्ठरुग्णांना राहण्यासाठी बनवाव्या ह्यासाठी आमचा आता कल असणार आहे. आज आमच्याकडून सेवा घडली आणि आपण आमचं कौतुक केलं हे खरंच खूप छान म्हटलं. दरवेळेला गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण प्रोग्राम केला, त्यावेळी आमच्या दोन्ही नगरसेवकांचा आपण सत्कार सन्मान केला. मी खरंच आपले खूप खूप धन्यवाद मानते. आज भुजबळ साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. उदंड आयुष्य लागू दे असे ईश्वरच्या आणि प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. ताईने आता सांगितले काम करत असताना, काम करत असताना एक वाटाड्या लागतो. एखाद्या गावाला जायचं असं रस्ताच माहीत नसेल तर काही करता येत नाही आपल्याला. मी भले वकील असो, समाजात काम करत असतो, परंतु अशोक असेल, त्या वहिनी असतील, त्याचबरोबर बऱ्याच वेळा जाधव साहेब असतात, संजय जाधव आमदार साहेब तर आमचे मोठे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, परंतु सोबत चालताना कोण वाटाड्यात, हे वाटाडे आहेत. तुम्हाला काय जरूर लागते, तुमची काय अडचण आहे ते आमच्याकडून पोचवण्याचं काम तुम्ही येऊ शकत नाही, पण हे अशोक आंबेकर, ती वहिनी, ते अशोक संजय जाधव, हे सगळे माझ्याकडे सतत येऊन हे करत असतात की बाबा साहेब असंच पाहिजे, हे करायचं, ते करायचं. आता या तुम्हाला जे काय मंथली जे पूर्वी मला नगरपालिका होती ते आमदार साहेबांच्या ह्याच्यातून 1,000 रुपये होते चालू, ते प्रशांतदादाने चालू केले, परंतु मग वाढीव कसं करायचं, तर महापालिकांना पण 2,500 आणि 2,500 महागाई तर वाढतीच आहे, मग काय करायचं. आम्ही 5,000 प्रस्ताव दिला, गोपाळ गुरुजी आपले आले होते, अशोक आंबेकर आम्ही गेलो होतो, डॉक्टर साहेब हे सगळे
हे सुद्धा कार्यकर्ते आपल्यासोबत होते. डॉक्टर म्हणून तुमच्यासोबत सतत असणारे ह्या दोन व्यक्ती हे सुद्धा माझ्याकडे कंटिन्युअस कामात असतात साहेब, मागणी करत असतात काय ना काय तुम्हाला पाहिजे म्हणून. तुमच्या ज्या आजार असेल, तुम्हाला दवाखाना पाहिजे, तुम्हाला डॉक्टरची हे पाहिजे, औषधोपचार पाहिजे, हे करत असताना बाबा आपल्याला आणखी वाढली पाहिजे. आम्ही कमिशनर साहेबांना भेटलो आणि गणेश देशमुख साहेब अतिशय सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतो संवेदनशील नगर कमिशनर, त्यांनी ऐकलं म्हणलं ठीक आहे 5,000 आपण उत्पन्नाच्या ह्याच्यात पाहू आपण किती. तर त्यांनी 4,000 शब्द दिला आणि 4,000 रुपये तुम्हाला चालू केले. आणि अख्ख्या महाराष्ट्रात गर्वाने सांगू आम्ही की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपली पनवेल महानगरपालिका ही 4,000 देणारी पहिली नगर महानगरपालिका आपल्याला झालेच वर्ष इन्ही 6 वर्ष स्थापन होईल. लोकां म्हणजे इतर महानगरपालिका कोणाला 7 वर्ष झाले, कोणाला काही 100 वर्ष झाले. म्हणजे मुंबई महानगरपालिका पण एवढं उत्पन्न असं लाखो करोडोमध्ये त्यांचे उत्पन्न आहेत, ते सुद्धा 4,000 देत नाहीत असं नाही ना. मुंबई नाही, पुणे नाही, पिंपरी चिंचवड नाही, कल्याण, डोंबिवली, ठाणा यांचे केवळ आता 2,500 मात्र काही महानगरपालिकेंनी केलेले आहेत. त्यानंतर राहण्याची सोय आता ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपण तर आता जे काय 22 रुग्ण आपण यांच्यासाठी रुग्ण आणि रुग्णांचे काही त्यांच्यासोबत राहणारे नाते ते सुद्धा तिथे चौघं जण याच्यामध्ये आपण ॲड केले. असे 22 जणांसुद्धा आपण सँक्शन करून घेतलेले आहे. ही पण पहिल्या आपली पहिली महानगरपालिका आहे. आपल्यासाठी जे जे काही करायचं असेल तर ते आम्ही नेहमी करत राहू. म्हणजे ताई असेल, म्या असेल, आपण जे काय असेल आमच्यापर्यंत पोचलं आम्ही त्या पिछा पुरवतो. आपल्या ज्या ज्या काय अडचण असेल त्या आयुष्यभर सोडण्यासाठी आम्ही आपल्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि अशोक आंबेकर सारखा जे कार्यकर्ता तुम्हाला लाभलेला आहे खरोखर निश्चित चांगला आहे. मला वाटतं पुण्याच्या ज्या माया मॅडम आहेत त्यासुद्धा खूप आपल्यासाठी कार्य करतात. तर अशा संघटनेला यांच्यासोबत राहून जे जे असेल ते मिळवण्याचा आपण सरकारकडून प्रयत्न करू. रामशेठ ठाकूर असेल, आमदार प्रशांतदा ठाकूर असेल, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजींचं, देवेंद्र फडणवीस आपले उपमुख्यमंत्री, त्यांचं एकच म्हणणं आहे तुमच्याकडे काय पैसा असेल पैशाने तुम्ही लोकांना काय असेल तर त्यांना सोयीसुविधा पुरवा. तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही समाजातल्या जे तळागाळातले लोक आहेत, जे दुर्लक्षित लोक आहेत, बाकी सोसायटी असतील त्यांच्यासाठी गार्डन महानगरपालिका देत असेल, इतर काय गोष्टी असतील सोयीसुविधा देत असतील, त्यांना ड्रेनेज गटार पाणी सगळं काय असेल ते पुरवत असेल. मग दुर्लक्षित काही लोक घटक असतात, आता कुष्ठरोग पीडित असतील, इतर काही याच्यातले असतील, तृतीयपंथी असतील, या लोक हे दुर्लक्ष घटक दुर्लक्षित घटक आहेत. मग यांच्यासाठी तुम्हाला करता असं करा. अदरवाईज एखादा असं एखादंच कुटुंब असेल ते एवढं दुर्लक्ष झालं असं त्याच्यासाठी मदत करा. तुम्ही नका 100-200 लोकांसाठी करू, तुम्ही एक माणसासाठी सुद्धा मदत केली तरी चालेल असं भारतीय जनता पक्ष बोलतो. मोदीजी बोलत आहेत की तुम्ही सर्वसामान्य माणसाकडे आणि ती ही सेवा तुमची घडली निश्चितच आमच्यासाठी जी काय तुमच्या कार्य करण्याची तुमच्यासाठी काम करण्याची जी सेवा करण्याची संधी अशोक आंबेकरांनी दिली त्यामुळे मी अशोक आंबेकरचा आजच्या वाढदिवसापूर्वी निमित्त त्याचा मी आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही आज माझ्या वाढदिवसाचं कारण एक शोधून माझा सत्कार करा त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे. आणि तुमच्यासाठी जे काही काम करायचं असेल मग तेसुद्धा आम्ही करायला तयार असेल. मग तुमच्या आता मुलांचं शिक्षणाचं काय असेल, त्याला काय अडचण असेल तर सांगत चला आम्हाला अशोक. त्यासुद्धा काय असेल तर आपण कमिशनर साहेबांना सांगा. जो डॉक्टर तुम्ही काम करता आमच्या क्षण तुम्हाला असं माहीत असेल तर असं जे काय असेल तेसुद्धा सांगत चला. आपण त्यासाठीसुद्धा कुठं ॲडमिशनचं आडलं कुठं काय आडलं तरीसुद्धा सांगत चला. आम्ही ते करायला तयार आहोत आणि मला बोलवलात, मला सत्कार केलात, वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे. थँक्यू.